नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकोते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आहे की SSC CGL तर्फे भरती निघाली आहे मित्रांनो। तर मोठ्या प्रमाणामध्ये वॅकन्सी भरण्यात येणार आहे मित्रांनो। तर स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2023 ही होणार आहे। तर यावरती आपला डिटेलमध्ये व्हिडिओ राहणार आहे, कसं ऑनलाईन अप्लाय करायचं आणि डॉक्युमेंट काय काय लागणार आहे, एज्युकेशनल क्रायटेरिया काय राहणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इथे बघू शकता पदाचे नाव आणि तपशील। तर भरपूर अशा वेगवेगळ्या व्हॅकन्सीज निघाल्या आहेत मित्रांनो। तर इथं एक नंबरला बघू शकता असिस्टंट ऑडिट ऑफिसर, असिस्टंट अकाउंटंट ऑफिसर, असिस्टंट सिलेक्शन ऑफिसर, असिस्टंट सिलेक्शन ऑफिसर, आयकर निरीक्षक, इन्स्पेक्टर, असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर, सब इन्स्पेक्टर, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, रिसर्च असिस्टंट, डिव्हिजनल अकाउंटंट, कनिष्ठ सांख्यिक अधिकारी, ऑडिटर, अकाउंटंट, अकाउंटंट ज्युनियर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, उच्च श्रेणी लिपिक, वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक, कर सहाय्यक, सब इन्स्पेक्टर। तर मित्रांनो, अशा वेगवेगळ्या आणि भरपूर जागा आहेत मित्रांनो। तुम्ही जर ह्या पुढील क्रायटेरियामध्ये जर बसत असाल तर नक्कीच ह्या भरतीसाठी अप्लाय करा, हा चान्स सोडू नका। भरपूर अशा मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे मित्रांनो। इथं बघू शकता तुमची शैक्षणिक जी पात्रता आहे ही किती लागते। तर कनिष्ठ सहाय्यक अधिकारीसाठी पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकी सह कोणत्याही विषयात पदवी ही लागणार आहे मित्रांनो। तर उर्वरित पदे हे कोणत्याही शाखेतील पदवी त्यांच्यासाठी। तर फक्त हे जे हा क्रायटेरिया आहे तो कनिष्ठ सांख्यिकी अधिकारीसाठी राहणार आहे आणि उर्वरित जे पदं राहणार आहे ते कोणत्याही शाखेतील पदवी जर असली तुमची तर त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। वयाची अट ही 1 ऑगस्ट 2023 रोजी तुमचं जर SC ST मधून येत असाल तर तुम 5 वर्षाची सूट राहील आणि जे OBC मधून येतात तर 3 वर्षाची सूट राहणार आहे। तर इथे बघू शकता तुम्ही जो क्रायटेरिया आहे पद क्रमांक, इथं भरती जे आपण बघितलेले आहेत पद क्रमांक, जे आपलं क्रायटेरियानुसार ज्या व्हॅकन्सीचे त्यांचे नंबर दिलेले आहेत त्यासाठी 18 ते 30 वर्ष लागणार आहेत। इथे जे 8, 20 ते 30 वर्ष आहे तर इथे 18 ते 27 वर्ष लागणार आहे आणि 18 ते 30 वर्ष लागणार। जे पद क्रमांक 12 आहे त्याला 18 ते 32 वर्ष, जे पद क्रमांक 13 आहे त्याला 13 ते 20 आहे त्यांना 18 ते 27 वर्ष। आणि ही जी भरती आहे मित्रांनो ही पूर्ण संपूर्ण भारतमध्ये राहणार आहे आणि इथे फीस पण बघू शकतात, फी पण कमी आहे। जनरल OBC मधून जे मुलं येतात त्यांच्यासाठी 100 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे आणि जे SC ST PWD एक्समॅन सर्व्हिस किंवा महिला याच्यामधून येतात त्यांना फी नाही राहणार मित्रांनो। तर इथे बघू शकतात जे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती 3 मे 2023 11 PM पर्यंत राहणार आहे आणि जी पहिली एक्झाम होणार आहे तुमची जुलै महिन्यामध्ये होणार आहे व जी दुसरी एक्झाम होणार आहे ती नंतर सूचित केली जाईल मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर इथं तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनमध्ये रजिस्ट्रेशन करून तुमचा user ID पासवर्ड बनवून इथे तुम्हाला user ID पासवर्ड टाकून लॉग इन करून कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि नंतरच फॉर्म भरायचा आहे। याच्या पहिले जर तुमचा ID पासवर्ड बनलेला असेल तर सरळ सोपं तुम्हाला युजरने मग तुमचा पासवर्ड टाकून इथे कॅप्चा फिल करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे आणि नंतरच फॉर्म भरायचा आहे मित्रांनो। तर एकदम फॉर्म भरण्याची पण सोपी पद्धत आहे मित्रांनो, ह्याच्यावर पण आपला व्हिडिओ येणार आहे आणि तुम्ही आपल्या मोबाईलवरून पण फॉर्म भरू शकता मित्रांनो, कुठे जायची गरज नाही। तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही जी ॲडव्हर्टाईज आहे इथं 3/4/2023 म्हणजेच 3 एप्रिल 2023 रोजी आलेले आहे मित्रांनो। इथे अर्ज करायची तारीख पण बघू शकता, डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 3 एप्रिल 2023 ते 3 मे 2023 आणि इथं जे पेमेंटची रिसिप्टची जे ऑनलाईन भरायची तारीख आहे तर 3/5 म्हणजे 3 मे 2023 11 वाजेपर्यंत लास्ट डे, पण तुमचा जो पेमेंटचा आहे तो 4 मे 2023 राहणार आहे रात्री 11 वाजेपर्यंत आणि जे चलन आहे तुमचं ते जनरेट तुम्ही चलन काढणार आहात ते 4 मे 2023 11 वाजेपर्यंतच निघणार आहे आणि जे बँकेत जाऊन चलन भरायचं आहे ते तुम्हाला 5 मे 2023 पर्यंतच भरल्या जाणार आहे। डेट्स ऑफ विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन, जे करेक्शन होणार आहे तुमचं 5 मे 2023 ते 8 मे 2023 11 वाजेपर्यंत असं करेक्शन राहणार आहे ॲप्लिकेशनमध्ये काही जर फॉर्म भरताना चुका झालेल्या जर
तर तुम्ही या तारखेमध्येच ते करेक्शन करून घेऊ शकतात. आणि जी पहिली एक्झाम होणार आहे ती जुलै महिन्यात होणार आहे आणि जी बाकीची दुसरी एक्झाम होणार आहे ती नंतर तुम्हाला नोटिफिकेशन दिला जाईल मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता की पेमेंट पण हे खूप चांगल्या प्रकारे दिले जाणार आहे. 47,600 ते 191,100 रुपये असं पेमेंट राहणार आहे. आणि इथं बघू शकतात एनएमओ पोस्ट या पोस्टचे नाव आहेत. इथं मिनिस्टर ऑफ डिपार्टमेंट म्हणजे कोणत्या डिपार्टमेंटमध्ये राहणार आहे आणि जे क्लासिफिकेशन पोस्ट आहे ते इथं दिलेले आहेत. आणि म्हणजे जे ग्रेडनुसार ए बी आणि एज लिमिट पण दिलेले आहे मित्रांनो. तर इथं फर्स्ट याला भरपूर असं पेमेंट आहे. सेकंडमध्ये पण बघू शकता पेमेंट 44,900 ते 142,400 असं पेमेंट राहणार आहे. तर तुम्ही बघू शकता तुम्ही कोणत्या क्रायटेरियामध्ये बसतात आणि कोणत्या क्रायटेरियासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर इथे जी लेवल 6 आहे त्याला 35,400 ते 112,400 असं पेमेंट राहणार आहे. जे लेवल 5 राहणार आहे त्याला 29,200 ते 92,300 असं पेमेंट राहणार आहे. जी लेवल 4 राहणार आहे त्याला 25,500 ते 81,100 असं पेमेंट राहणार आहे मित्रांनो. तू नक्कीच अप्लाय करायचं आहे मित्रांनो, हा चान्स सोडायचा नाही कोणीच. इथे बघू शकता तुम्ही तुमचा जो एज रिलॅक्शन आणि एज लिमिटचा क्रायटेरिया आहे तो दिलेला आहे, हे पूर्ण वाचून घ्या आणि नंतरच फॉर्म भरा मित्रांनो. तर मित्रांनो इथे बघू शकता हे सेंटर ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तुम्हाला जिथे एक्झाम द्यायची आहे त्यांच्या सेंटरचे कोड आणि सेंटरचे नावं दिलेले आहेत. महाराष्ट्र जे स्टेट वाईज आणि डिस्ट्रिक्ट वाईज पण दिलेले आहेत. तरी पूर्ण आधी बघून घ्या कोड ते आणि नंतर तुम्हाला जे जवळ पडतील तेच कोड टाका, कारण की एक्झाम द्यायला टाइम ऑफ पोहोचताल व एक्झाम द्यायला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. तर इथं तुमचं जे एक्झाम जी प्री एक्झाम आहे ती बघू शकता. इथं सब्जेक्ट आहेत जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग. तर नंबर ऑफ क्वेश्चन 25 राहणार आहे आणि मॅक्सिमम जे मार्क राहणार आहेत ते 50 राहणार आहे. जे जनरल आन्सर राहणार आहे ते पण 25 राहणार आहे, 50 असे राहणार आहे. इंग्लिश कंपर्सेशन आहे त्याला 25 आहे आणि 50 असे मार्क राहणार आहे मित्रांनो. आणि एक्झाम जे आहे ती 1 घंटा 20 मिनिटे अशी चालणार आहे. तर हे जे पॅरा 7.1 7.2 आहे आणि 7.3 आहे त्यांच्यासाठी. आणि जे 1 आवर राहणार आहे ते बाकींच्या जे रेग्युलर आहे त्यांच्यासाठी. आणि मित्रांनो जी तुमची सेकंड एक्झाम होणार आहे त्याचं जो क्रायटेरिया आहे तर टायर पेपर सेशन सब्जेक्ट नंबर ऑफ क्वेश्चन आणि मिनिमम मार्क्स टाइम अलाउड इथं बघू शकतात. तर इथं तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग आहे ते 30 मार्क्सला होणार आहे. तर 30 × 3 मार्क असे 180 मार्क आणि 1 आवर असा टाइम दिलेला आहे. तर ही पेपर आहे जो फर्स्ट सेशनमध्ये होणार आहे आणि दुसरा पेपर हा सेकंड सेशनमध्ये होणार आहे, इंग्लिश लँग्वेज अँड कंपर्सेशन आणि जनरल आन्सरमध्ये. तर याला 45 आहेत आणि 45 मार्क असे राहणार आहे. जे मॉड्यूल 1 आणि 2 असणार आहे ते 45 आणि 45 टोटल 70 राहणार आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन 3 मार्क्सला राहणार आहे आणि 210 मार्काची पूर्ण एक्झाम होणार आहे. आणि जी एक्झाम तिसऱ्या सेशनमध्ये होणार आहे कम्प्युटर नॉलेज मॉड्यूल तर हे 20 राहणार आहे, त्याला 60 मार्क्स असे राहणार आहे. 15 मिनटं एक्झामला टाईम राहणार आहे. आणि तिसऱ्या सेशनमध्ये तुमचं डाटा एंट्री टेस्ट स्पीड म्हणजे टायपिंग 1 डाटा एंट्री याला मार्क्स नाही आहे तर 20 मिनटं देण्यात येणार आहे. आणि जे स्टॅटिस्टिक्स होणार आहे पेपर सेकंड 100 मार्क्सला राहणार आहे, त्याला 200 म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क तर असे 200 मार्क राहणार आहे आणि 2 घंटे टाइम राहणार आहे. जो तिसरा पार्ट राहणार आहे तो जनरल स्टडीज फायनान्स अँड इकॉनॉमिक्समध्ये राहणार आहे. तर 100 मार्क्स राहणार आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असे 200 मार्क्सची एक्झाम होणार आहे मित्रांनो. तर हे पूर्ण डिटेलमध्ये तुम्ही एकदा वाचून घेऊ शकतात, कारण की ह्या सिलेबसनुसारच तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि एक्झाम द्यायची आहे. तर मित्रांनो इथे बघूया आपण की रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे आणि तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे. तर सर्वप्रथम तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला इथं न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक बेसिक डिटेल असं पेज ओपन होईल. इथं तुम्हाला तुमचं आधार कार्ड आहे का ते इथं विचारलंय, तुम्हाला येस करायचं आहे. इथं आधार नंबर टाकायचा आहे, तुमचा आधार नंबर व्हेरीफाय करायचा आहे. इथं तुमचं जो आयडी आहे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स म्हणा वोटर आयडी म्हणा तर इथं सिलेक्ट करायचं आहे. आयडीचा नंबर टाकायचा आहे, तुमचं नाव टाकायचं आहे आधार कार्डप्रमाणे, तुमचं नाव व्हेरीफाय करायचं आहे परत टाकून. आणि इथं तुमचं काही नावमध्ये चेंजेस आहे का नाही ते इथं येस नो करायचं आहे. इथं वडिलांचं नाव टाकायचं आहे, इथं परत वडिलांचं नाव व्हेरिफिकेशन करायचं आहे, आईचं नाव टाकायचं आहे, परत आईचं नाव व्हेरीफाय करायचं आहे तुम्हाला, तुमची जन्मतारीख टाकून परत एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि जे तुमचं 10वीचं बोर्ड होतं ते इथं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे आणि परत व्हेरीफाय करायचं आहे. तुमचा 12वीच्या बोर्डचा
रोल नंबर होता तो इथे टाकून घ्यायचा आहे। रोल नंबर टाकल्यावर परत एकदा इथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। जे तुम्ही 10वी पास झाले ते वर्ष तुम्हाला इथे टाकायचं आहे पासिंग ऑफ इयर, आणि इथे व्हेरीफाय करायचं आहे तुमचं जे जेंडर आहे। इथे मेल टाकून परत मेल व्हेरीफाय करायचं आहे। तुमचं एज्युकेशनल लेवल सगळ्यात हायस्ट एज्युकेशन किती झालेलं आहे, तर इथं ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन करा, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन करा। तुमचं इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकून परत व्हेरीफाय करायचा आहे। ईमेल आयडी टाकायचा आहे, ईमेल आयडी टाकून तुम्हाला ईमेल आयडी परत व्हेरीफाय करायचं आहे। तुमचं जे स्टेट आहे ते इथं टाकून तुम्हाला सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर जी नेक्स्ट प्रोसेस आहे मित्रांनो, तुम्ही कोणत्या काय कॅटेगरीमध्ये येतात, जनरल EWS OBC ST SC, तर इथं ती कास्ट टाकायची, व्हेरीफाय करायची, तुमची नॅशनॅलिटी कोणती आहे ती टाकायची आहे, आयडेंटिफिकेशन जो मार्क आहे तुमच्या बॉडीवरती तो टाकायचा आहे। जसं की इथं मोल ऑन राईट साईड चिक्स तर असं टाकलेलं ते करायचं आहे। तुमची कोणती डिसॅबिलिटी असेल, अपंगत्व असेल तर इथं येस किंवा नोट करायचं आहे। येस केलं तर तुम्हाला बाकीचे डिटेल फिल करायचे आणि नोट केलं तर तुम्हाला तुमचं डिटेल फिल करायची गरज नाही। इथं परमनंट तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे, तुमचं स्टेट टाकायचं आहे, परत व्हेरीफाय स्टेट करायचं आहे, डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे। इथे तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे आणि एकदा परत चेक करून इथं तुम्हाला सेव्ह करायचं आहे। सेव्ह केल्यानंतर इथं तुम्हाला डिक्लेरेशन देईन, ते आय अग्री करायचं आहे आणि इथं फायनल सबमिटवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तुमच्या मेल आयडीवर तुमचा युजर आयडी पासवर्ड येईल किंवा मेसेजद्वारे पण येईल, त्याच्यात कोणती पण चुकी करायची नाही। नंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे। इथे येऊन तुम्हाला जो तुमच्या मेलला जो युजर आय डी आला आहे तो युजर आय डी टाकायचा आहे आणि इथं पासवर्ड फिल करून तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे, नंतर लॉग इन असं करायचं आहे। तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला कसं असा इंटरफेस ओपन होईल, तर याच्यामध्ये तुम्हाला तर मित्रांनो इथं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जो मेन फॉर्म आहे तो भरायचा आहे। इथं कॅन्डिडेटचं नेम आहे ते टाकायचं आहे, तुमचं जर नाव बदललेलं असेल तर इथं टाकू शकतात। इथं फादर नेम फिल करायचं आहे, इथं मदर नेम फिल करायचं आहे, इथं तुमची डेट ऑफ बर्थ टाकायचे, तुमचं एज किती हे इथं डेट ऑफ टाकल्यानंतर ऑटोमॅटिक येईल। तुमचं जेंडर टाकून तुमच्या कास्ट टाकायचे आहे, कास्ट टाकल्यानंतर तुम्ही काही तुम्हाला डिसेबिलिटी आहे का ते येस नो करायचं आहे। त्याच्यानंतर तुमची नॅशनॅलिटी टाकायची आहे, इथं तुमचं आयडेंटिफिकेशन जे मार्क आहे ते टाकायचं आहे, जे 10वीचा बोर्ड आहे ते टाकून घ्यायचं आहे, जे 10वीचा रोल नंबर आहे तो टाकायचा आहे, 10वी कोणत्या वर्षी तुम्ही पास झालेले ते इथं टाकायचं आहे, आणि इथं प्रेफरन्स ऑफ एक्झामिनेशन सेंटर जे सेंटर आहे तुम्हाला जे तुम्हाला जवळ आहे ते पहिल्याचे टाकून घ्यायचं आहे आणि ते ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आकारानुसार इथे टाकू शकतात। तुमचं कोणी गव्हर्नमेंट सर्व्हिसेस असेल इथं इथं नो करायचं आहे, तुमचं इथं काही फिल करायची गरज नाही मित्रांनो। तर नेक्स्ट पार्टमध्ये यायचं आहे, इथं काही विचारलेलं आहे ते पण तुम्हाला काही फिल करायची गरज नाही, जे इथे रेड लाईनमध्ये स्टारमध्ये दाखवलं आहे तेच फिल करायचं आहे, तर तुम्ही येस नो करू शकता ते वाचून। इथं तुमचं एज रिलॅक्सेशन कोड आहे तो टाकायचा आहे, हायेस्ट क्वालिफिकेशन किती झालेलं आहे ते टाकून तुम्हाला क्वालिफिकेशन एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथं सिलेक्ट करायचं आहे। तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, स्टेटस जे तुम्ही एज्युकेशनल स्टेटस आहे, इथं पासिंग ऑफ इयर टाकायचं आहे, बोर्ड टाकायचं आहे, जे बोर्डचं नाव आहे ते टाकून इथं तुमचा रोल नंबर टाकायचं आहे, पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज टाका, CGPA असेल तर CGPA टाका। आता इथं तुम्हाला विचारलेलं आहे डू यू वॉन्ट टू मेक पर्सनल इन्फॉर्मेशन अवेलेबल असेसिंग जॉब ऑपॉर्च्युनिटी, तुम्हाला जर काही यांच्यातर्फे जॉब ऑपॉर्च्युनिटी असेल तर तुम्हाला याची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर इथं येस किंवा नो करू शकतात। इथे बघू शकता तुमचं जे ॲड्रेस, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट आणि पिनकोड आहे तो इथे येईल मित्रांनो, नाही आला तर इथं टाकून घ्या। इथं तो परमनंट ॲड्रेस टाकून घ्या तुमचा, इथं स्टेट टाका, इथं पिनकोड टाका, इथं मोबाईल नंबर, ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे, आणि इथे बघू शकता तुमचा जो फोटोग्राफ आणि सिग्नेचर आहे ते इथं अपलोड करायचे आहे। तर तुम्हाला जो फोटोग्राफ आहे तो 20 KB ते 50 KB लागणार आहे आणि त्याची साईज 3.5 cm ते 4.5 cm हाईट लागणार आहे, आणि जी सिग्नेचर आहे ती 10 KB ते 20 KB लागणार आहे। त्याची हाईट तुम्हाला जी वेड आहे 60 cm लागणार आहे आणि हाईट 2 cm अशी लागणार आहे, आणि इथं फोटोग्राफ तुमचा 3 म्हणजे इथं तारीख दिलेली आहे त्या तारखेच्या आतला आहे का नाही इथं तुम्हाला टाकायचं आहे। तुम्हाला इथे आय अग्री करायचं आहे, इथं तुम्हाला कॅप्चा फिल करायचा आहे, तुमचं एकदा फ्री करून नाही का ॲप्लिकेशन बघायचं आहे आणि नंतर सबमिटचं ऑप्शन येईल, त्या सबमिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे बघू शकता जे फोटोग्राफ आहे, बरेच विद्यार्थी फोटोग्राफमध्ये रिजेक्ट होतात त्याच्यातून, तुम्हाला फोटोग्राफ हा अशा काही प्रकारे पाहिजे। तुमचा फोटोग्राफ समजा एक्स्ट्रा कलर टू क्लोज म्हणजे एकदम जवळचा किंवा एक काना किंवा टोपी घातील किंवा असा ब्लर असं असेल तर हे चालणार नाही मित्रांनो, उलटा सुलटा अपलोड करायचा नाही, जो बरोबर क्रायटेरिया आहे ह्या टाईपचा ह्याच टाईपमध्ये तुम्हाला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे।
तर मित्रांनो न चुकता असं तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि एकदा परत फॉर्म चेक करायचा आहे आणि नंतरच सबमिट करायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला चलन ओपन मधून असाल किंवा ओबीसी मधून असाल तर तुम्हाला चलनची लिंक येईल. चलन भरल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे मित्रांनो. तर एवढीच प्रोसेस होती मित्रांनो डिटेलमध्ये. तर मित्रांनो जेवढं होईल तेवढं डिटेलमध्ये आपण कवर करायचं बघितलं आहे मित्रांनो. तर नक्कीच तुम्ही अप्लाय करा कारण की ह्या व्हिडिओमध्ये एकदम सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फॉर्म फिलिंग रजिस्ट्रेशनपर्यंत आपण कवर करून घेतलेलं आहे मित्रांनो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करा हा व्हिडिओ. त्यांना पण फॉर्म भरण्यात मदत होईल मित्रांनो आणि ह्या संधीचा त्यांना पण लाभ घेण्यात येईल मित्रांनो. आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण फॉर्म भरू शकता मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक करा. आपल्या यूट्यूब चॅनल असेल तर नक्कीच अशा लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.